ज्यांचा संविधानावर विश्वास नाही आता त्यांच्याच हातात संविधान गेले आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर टीका केली. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मेळाव्याला पवार यांनी मार्गदर्शन केले. आणि गेले 4 वर्ष आपण बघतो सतत ज्ञानाच्या पद्धतीने समाजाच्या उपेक्षित माणसावर, घटकांच्यावर, तरुणांच्यावर, अल्पसंख्याकांच्यावर, वहिनींच्यावर, दलित आदिवासींच्यावर कुठे ना कुठे अत्याचार होत. दिल्ली देशाची राजधानी, तिथल्या विद्यापीठामध्ये एखाद्या तरुणाने काही भूमिका घेतली आणि ती भूमिका राज्यकर्त्यांना पटली नाही, त्याच्या हल्ले केले. उत्तर प्रदेश मध्ये समाजातला गरीब घटक अन्नाच्या पूर्ततेच्यासाठी मास्क घेऊन रस्त्याने राज्याच्या संबंधीचा निकाल घेत असेल आणि आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता त्यांच्या विचाराच्या लोकांना हा पत्ता लागल्यावर त्या व्यक्तीवर हल्ला केला जातो, ते मांस गायीचं नसताना सुद्धा गोमांसाचं सांगितलं जात आणि त्या तरुणाची हत्या त्या ठिकाणी केली जाते आणि असं काम केल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या संदर्भाची कडक भूमिका राज्यकर्त्यांनी घेण्याची आवश्यकता आहे, ती त्या ठिकाणी घेतली जात नाही. अशी शेकडो उदाहरणं आहेत आणि ती सातत्याने या देशामध्ये घडत आहे आणि त्या संबंधीची चिंता राज्यकर्त्यांना वाटत नाही, कारण या राज्यकर्त्यांचा संविधानावर विश्वास.